कोरोनाचं प्रेड चालू होतं म्हणजे लॉकडाऊन मध्ये भरपूर लोकांना त्रास झालत आणि जेणेकरून कोरोनाच्या संकटामध्ये होते ते आणि त्यावेळेस भरपूर जणांना त्या संकटातून काढण्यासाठी श्रीकृष्ण भगवान स्वतः त्यांनी आमचं म्हणजे त्यांनी आमची रक्षा केली म्हणजे आम्हाला कोरोनामधनं त्यांनी बाहेर पाडलं. तर आम्हाला वृंदावनमधून कॉल आलता की तुम्हाला तर नमस्कार मित्रांनो, राधे राधे. तर आज आम्ही आलोय आश्रममध्ये, किशोरी कुंज आश्रममध्ये आलोय. तर ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं होतं त्यावेळेस कोरोनाचं प्रेड चालू होतं म्हणजे लॉकडाऊनमध्ये भरपूर लोकांना त्रास झालत आणि जेणेकरून कोरोनाच्या संकटामध्ये होते ते आणि त्यावेळेस भरपूर जणांना त्या संकटातून काढण्यासाठी श्रीकृष्ण भगवान स्वतः त्यांनी आमचं म्हणजे त्यांनी आमची रक्षा केली म्हणजे आम्हाला कोरोनामधनं त्यांनी बाहेर पाडलं. तर आम्हाला वृंदावनमधून कॉल आलता की तुम्हाला जर ह्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर एक दिवा लावा इथं येऊन. मग त्या दिवा लावण्यासाठी आज आम्ही आलोय मथुरा वृंदावनमध्ये. तर मित्रांनो, हे आश्रम आहे त्यांचं, बघा लोकेशन दाखवतो तुम्हाला, खूप छान असा आश्रम किशोरकुंज वृंदावनमध्ये आहे. तर खूप भारी वाटतं त्याची माहिती सर सांगतेलच. आरती मैं ही करता हूँ, जो प्रभु जी वो करते हैं और बाकी जो लोग यहाँ खड़े होते हैं उनका जिसका भी दीपक जलता है वो वहाँ जलता है सारा, वो हम लगाते हैं. आम्हाला दिवे जी लावायचं बोललो होतो ना आम्ही, ते इथून इथं आतमध्ये लावायचे, ह्या रूममध्ये आतमध्ये देवाची मूर्ती आहे. तर तिथं दिवं लावायसाठी आम्ही आलोय. तर आता इथं दिवं वगैरे लावणार आहे आणि इकडं मागं आश्रमच आहे त्यांचं. तर आता त्यांनी आम्हाला पुढं मंदिरात घेऊन चालल्यात. तर चला जाऊया मंदिरामध्ये. हा आपण नाही दिवं लावू शकत. तर मित्रांनो बघा, असं असं सुंदर असं लोकेशन आहे आणि पुढं श्रीकृष्ण भगवानचं मंदिर आहे. हे सब कनेरी चंपा का झाड आहे. पूजा कसा आहे? जे लॉकडाऊन मध्ये आम्ही जे बोललो ना मंदिर, हां मंदिर होत. तर हे मंदिर ठाकुर जी आजीला कोरोना झाला त्या टायमिंगला इथं बोललेलो की आम्हाला सगळ्यांना म्हणजे बरं वाटू द्या, आम्ही येऊन दिवा लावतो. मग तेच त्याच्यासाठी चालतो आम्ही इथं. पण आम्हाला हे मंदिर म्हणजे हे आश्रम माहीत नव्हतं, आम्ही विचारत आलो. आणि आता ते आश्रमचे महाराज नाही आहेत, कुठे बाहेर गेलेत, त्यांना विचारायचं त्यांनी आल्यावर काय होतं बघू. पुढे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू बघायला मिळेल. आहे ज्यावेळेस आपल्याला कोरोना झाला त्यावेळेस इथल्या लोकांनी आपल्याला जप करायला सांगितलं, त्यावेळेस तुला ज्यावेळेस आईला कोरोना झाला मला कोरोना झाला आजीला, ज्यावेळेस आम्ही जप करायला लागलो श्रीकृष्णाचं तेव्हापासून आम्हाला म्हणजे एक नवीनच जन्म मिळाला, म्हणजे थोडक्यात श्रीकृष्णानंच आम्हाला दुसरा जन्म दिलाय. तर मित्रांनो खरंच सांगताना माझ्या अंगावर काटे फुटतात. तर तुम्ही सुद्धा श्रीकृष्णाचा जप करत जावा. दिवे लावायची जागा आहे पण आता ही नाही ना दिवे लावायला अलाउड नाही. तर आम्ही त्यांच्यापाशी काय द्या दे म्हणजे पैसे म्हणजे दक्षिणा देऊन जाणार आहे. त्यांनी आमच्या लावचे दिवे लावणार आणि इथं दिवं लावते ते आतमध्ये. तर संध्याकाळी खूप भारी वाटतं. आता आम्ही दिवस आलोय तर आता आपल्याला आतमधलं पूर्ण आश्रम दाखवायला लागलेत ती. तर खूप भारी सेवा करते तिथं आणि आपण पण आलोय तर इथं आपण पण जरा थोडीफार सेवा करा. भाऊजी काय थोडक्यात सांगू शकता तुम्ही भाऊजींना पण एवढं काय माहित नाही आणि आम्हाला पण माहित नाही आश्रम बद्दल काय माहिती देतील ती सर देतील. तर मित्रांनो जे आम्ही लॉकडाऊनमध्ये जपचं नाव घेत होतो ते भाऊजी तुम्हाला सांगतील. तर म्हणजे त्या जपमुळे आज आम्ही जिवंत आहे आणि म्हणजे आम्हाला दुसरा जन्म श्रीकृष्णाने दिलाय. ऍक्च्युली भक्ती करण्यासाठी तुम्ही कोणतेही दोन जप करू शकता, एक राधे राधे करू शकता किंवा हरे कृष्ण हरे राम हा जप करू शकता तुम्ही. फक्त श्रद्धेने केला पाहिजे हा महत्वाचा आहे. तुमची जेवढी श्रद्धा असेल तेवढे भगवान श्रीकृष्ण तुमच्यासाठी येऊ शकतात, तुमचा हा श्रद्धेचा विषय आहे. तर आज आम्ही इकडे आलोय ह्यांच्यामुळेच आलोय इथपर्यंत, कारण काय ह्यांनी आमच्या डोक्यात घातल्यामुळे आम्ही आलो, नाहीतर काय मग शक्यच नव्हतं इकडे यायचं. तर खूप भारी वाटलं आणि आता चला आश्रम मध्ये जाऊया. तर मित्रांनो आता आतमध्ये दर्शन वगैरे झालेलं आहे पण कॅमेरा मोबाईल अलाउड नाही आतमध्ये, त्यामुळे आम्ही का तुम्हाला दर्शन देऊ शकलो नाही. बाकीचं तर तुम्हाला जेवढं आमच्याकडे शक्य होतं तेवढं आम्ही श्रीकृष्णाचं दर्शन दिलंच तुम्हाला. तर सगळ्यांना तुम्हाला कसं वाटलं दर्शन घेऊन मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं मथुरा वृंदावन कसं वाटलं तर कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपल्या युट्यूब चॅनलला कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला
बघू शकता तुम्ही किती मस्त असं एक नंबर केलेलं आहे. खूप भारी इथं महाराज बसतात, इथं असतात ते. तर खूप असं डेकोरेशन मस्त केलेलं आहे, त्यांची रूम पण भारी आहे. आणि जे कोण भक्त येतात त्यांच्यासाठी पण इथं राहण्याची सुविधा केली, हा सोया केलेली आहे. तर मित्रांनो, ही त्यांची स्पेशल रूम आहे की ज्याने की भक्त जेवढे आलेले असतात ना ते इथं पहिल्यांदा येऊन भेटतात.